नव वर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी जरूर उत्साहाने साजरं करावं, परंतु त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणंही खूप आवश्यक आहे. कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू नये, रॅश ड्रायव्हिंग करू नये. जे वाहतुकीचे नियम आहेत, सीट बेल्ट लावणं किंवा दोन्ही वाहन चालकांनी आणि पिलियन रायडर आहे दोघांनी हेल्मेट घालणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत की ज्यामुळे वाहतूक गतिमानसुद्धा होईल आणि रस्ता सर्वांना सुरक्षितसुद्धा होईल. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही काही ठिकाणी रस्ते बंद केलेले आहेत, आवश्यकतेप्रमाणे ते रस्ते बंद करण्यात येतील. मरीन ड्राईव्हची नेताजी सुभाषचंद्र बोस रोड आहे, NS रोड, त्याची उत्तर वाहिनी ही आवश्यकतेप्रमाणे वाहतुकीस बंद करण्यात येईल. ज्या लोकांना दक्षिण मुंबईतून उत्तरेकडे जायचं आहे ते JJ फ्लायओव्हरचा किंवा महर्षी कर्वे मार्गाचा उपयोग करू शकतात. त्याचप्रमाणे आवश्यकता भासली तर दक्षिणी वाहिनीसुद्धा ही बंद करण्यात येईल. तर त्यासाठीसुद्धा सर्व नागरिक किंवा वाहनचालक आहेत हे महर्षी कर्वे मार्ग किंवा JJ फ्लायओव्हरचा उपयोग करून दक्षिण मुंबईमध्ये जाऊ किंवा येऊ शकतात. तसेच काही ठिकाणी आम्ही नो पार्किंग केलेलं आहे, वरळी सीफेस, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, जुहू तारा रोड, कार्टर रोड, या ठिकाणी नो पार्किंग करण्यात आलेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी चौक म्हणजे रिगल सर्कल, तर तिथपासून रेडिओ क्लब हा जो रस्ता आहे, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ॲडम स्ट्रीट आणि पी रामचंद्रने मार्ग, इथे सुद्धा सर्व वाहनांना हा रस्ता बंद असणार आहे. ते वाहनचालक जे पर्याय मार्ग आहेत, शहीद भगतसिंग रोड आहे किंवा हॉटेल ताजमहलच्या मागचा जो रस्ता आहे त्याचा उपयोग करू शकतील. आणि जे टॅक्सी आणि कॅब आहेत त्यांच्यासाठी उतरण्याची जागा ही काला घोडा, या ठिकाणी ते उतरून पुढे पायी चालत जाऊ शकतात गेटवे ऑफ इंडियाकडे, किंवा मग शहीद भगतसिंग मार्गावर उतरून ते पायी चालत जाऊ शकतात. तर अशा प्रकारचं आम्ही वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे. वाहतूक नियंत्रण शाखेतील जवळपास 150 अधिकारी आणि 1200 पोलीस अंमलदार हे रस्त्यावर असणार आहेत. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर जे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे जवान आहेत 300 जवान हे सुद्धा आमच्यासोबत रात्री वाहतुकीचं नियमन करण्यासाठी हजर असणार आहे. माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहतुकीच्या नियमांचा कुणीही भंग करू नये की ज्यामुळे वाहतूक ही गतिमान होईल आणि ती सुरक्षित